शाळेत नेहमीच पुस्तकी ज्ञान दिलं जातं अशी टीका होते. मात्र पिंपरी चिंचवडमधल्या एका शाळेनं विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावं यासाठी खास भाजी मंडई भरवली आहे. बाजारात मेथी, गाजर, हरभरा अशा भाज्या विकणाऱ्या या लहान मुलांना पाहून आश्चर्य वाटतंय ना. मात्र या मुलांना शाळेतल्या पुस्तकी ज्ञानासोबतच व्यावहारिक ज्ञान मिळावं यासाठी ही भाजी मंडई भरवण्यात आली आहे. भारतीय जैन संघटनेच्या शाळेमध्ये हा अभिनव उपक्रम राबवण्यात आलाय. साहजिकच विद्यार्थ्यांनी सुद्धा मंडई मध्ये भाजी विकण्याचा मनसोक्त आनंद लुटला. आज इथे शाळेच्या मितीने बाजार भरलेला आहे. अर्थात या मुलांचं हे अनोखं रूप पाहून त्यांचे पालकही भारावून गेले. मुलांना या पद्धतीने व्यावसायिक ज्ञान देणं हे खरंच फायदेशीर असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. अजून एक छान म्हणजे प्लास्टिक बंदी करून तिथे कागदी पिशव्यांचा वापर केला गेला आणि मला वाटतं हे संपूर्ण चळवळ शहरामध्ये राबवली गेली पाहिजे. या ठिकाणी पोरं आज भाजी विकत असताना भाजी कशी किलो असावी, ताजी भाजी आहे, विक्री कशी करावी, विक्रीचं ज्ञान त्यांना यातनं मिळत आहे, व्यावहारिक ज्ञान त्यांना ह्याच्यामधनं प्राप्त होत आहे, बाजारपेठ कशी सांभाळावी, बाजारपेठ कशी हाताळावी ह्याचं ज्ञान त्यांना मिळत आहे. शाळेमध्ये शैक्षणिक ज्ञान तर दिलं जातंच, पण त्याचबरोबर व्यावसायिक ज्ञान मिळणं हेही तेवढंच महत्वाचं असतं. त्यामुळेच भारतीय जैन संघटनेच्या शाळेनं भरवलेली ही मंडई त्यामुळेच महत्वाची आहे. दिलीप कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, पिंपरी चिंचवड.